नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी आजची आलेली बातमी आहे सातव्या वेतन आयोगातील थकबाकीविषयी आलेली आजची बातमी आहे चला तर काय आहे संपूर्ण बातमी पाहूया खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर या काळातील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच हप्त्यात देण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली याचा लाभ खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांमधील पूर्ण वेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महापालिका नगर परिषद नगरपंचायती यातील माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अर्धवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल पी एफ योजनेत असलेल्या थकबाकी त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल इतरांना ती रोखीने मिळेल